सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। साताऱ्यात पोवेना खाते भूविकास बँक या मार्गावर सर्वाधिक अतिक्रमण हे हातगाडी धारकांचे आहे। पथचाऱ्यांना फुटपाथ नव्हे तर रस्त्यावरून चालावे लागत आहे, त्यामुळे रस्ते छोटे आणि अतिक्रमण मोठे ही बोलायची वेळ आली आहे। पाहूयात ही बातमी। रहदारीचा प्रमुख मार्ग असलेल्या साताऱ्यातील पोवेनाका ते भूविकास बँक चौक हा रस्ता अतिक्रमणामुळे चर्चेचा विषय ठरू लागला आहे। हॉकर झोन न केल्या गेल्याने अनेक वर्षापासून हातगाडी धारकांचा फुटपाथवरच व्यवसाय सुरू आहे, त्यामुळे पादचाऱ्यांना फुटपाथ नव्हे तर रस्त्यावरूनच चालावे लागत आहे। अतिक्रमणे अनेकदा हटविण्यात आली, परंतु कारवाईत सातत्य लागले नाही। पोवेनाक्यावरील ग्रीड सेपरेटरमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार असला तरी अतिक्रमणाचा प्रश्न मात्र अद्यापच आहे। अतिक्रमणामुळे रुंद रस्ता अरुंद झाल्याने पादचारी व वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। भरधाव वाहनांमधून मार्ग काढताना आजवर अनेक लहान मोठे अपघातही झालेले आहेत। पालिकेने अतिक्रमण हटवून ही कसरत थांबवणे गरजेचे आहे। जावेद खान, मुक्तागिरी न्यूज, सातारा। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।